हे आमचं एक छोटंसं सुंदर गाव. ह्या गावाचं नाव आहे थेरुंडा बाजारपाडा. ह्या गावातील लोकं मच्छीमाराचा व्यवसाय करतात. हे आहे आमचं घर आणि हे आहे तुलेश्वराचं मंदिर. त्या मंदिराच्या बाजूला सुंदर अशी एक खाडी आहे. त्या खाडीतून लोकं मच्छीमारीसाठी नेहमी प्रवास करतात. आज आहे महाशिवरात्रीचा सण. दरवर्षी हा सण आम्ही खूप उत्साहात साजरा करतो. दरवर्षी आम्ही या दिवशी आणि खूप मजा मस्ती करतो. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा पहिले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, आज आलेलो आहे थेरुंडा गावामध्ये बाजारपाड्यात आणि इथे आहे महाशिवरात्रीचा सण. पालखी सोहळा होणार आहे, खूप धमाल येणार आहे या पालखी सोहळ्याला. आता आम्ही चाललेलो आहे सगळे देवळामध्ये शंकराच्या. सो खूप धमाल येणार आहे. ही माझी मावशी आहे, बघितली असेल तुम्ही काहीतरी व्हिडिओ मध्ये कोणत्या. माझ्या मावशी मुलगी आहे, ही आमची वायजी आई आहे आणि या भैशी आती ही आमची आई आहे. सो खूप धमाल करणार आहोत आपण. ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पालखी सोहळ्याची धमाल तुम्हाला या ब्लॉग मधून दाखवणार आहे. बंशी आती नाही माझ्या सगळे, बंशी आती या. आता आपण तुलेश्वर मंदिरामध्ये आहे. मी आता म्हणजे शंकराचं मूर्ती आहे, इथे पिंड पण आहे आणि त्याच्यामध्ये जो देव आहे त्याला म्हणतात तुलेश्वर देव. तर सगळे ग्रामस्थ मंडळ जमा झालेले आहेत इथे, पाहताय तुम्ही. सगळे कोळी बांधव आहेत, म्हणजे फार उस्ताद हा सण साधता करतात. तर तिथे अरुण नवरीकर आहेत, मामा यंगिया, मामा पुराया, कैलास मुंजावर नावाय त्यांचं. सगळे त्यांना मामा हात मारतात, कारण दारिमीशी पिकलेल्या मामाची आणि कोळ्यांचा जो रुमाल घातला आहे तो अप्रतिम सुंदर दिसतोय मामांवरती. हे बघा त्यांच्या पोशाखात आहेत. मी पण कोळीच आहे आणि मामी काय केलं, मामी पण कोळीची साडी घालून आलेली आहे आणि आमची नवरीकर आई पण आहे, ती पण कोळी साडी घालून आलेली आहे. तर आपण यांना पालखी कशा प्रकारे साजरी करतात आणि कधीपासून सुरुवात झाली पालखी नाचवायला आणि कशा पद्धतीने, कारण मी काहीतरी वेगळं ऐकलेलं आहे या पालखीबद्दल, ते मी नाही सांगणार, पण जे ते ग्रामस्थ त्यांनी जमा झालेले आहेत ते तुम्हाला सांगतीलच. कुठेही जाऊ नका, बघत राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. रात्रीची धमाल सुद्धा तुम्हाला पूर्ण बघायची आहे काय. तर मामा आम्हा सगळ्यांना ऐकायचंय, महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पालखी काढता, ती कशा पद्धतीने सुरुवात झाली या पालखीला सगळ्यांना ऐकायचे. पहिल्यापासून म्हणजे पूर्वी तुम्ही कशा पद्धतीने पालखी साजरी करायचे, मी काहीतरी ऐकलेलं आहे, मी नाही सांगू शकत, मला तुमच्या तोंडातून ऐकायचे कशा पद्धतीने सुरुवात झाली आहे पालखी. पहिली सुरुवात सांगायचं म्हणजे काय, पहिली पहिला भारी घुमट होता, छोटंसं मंदिर होतं, छोटं मंदिर होतं तिथे. आम्ही बसायचो, खेळायचो आणि तो आमचा एक पाडेकर म्हणून माणूस होता, तो आम्हाला भरणार पण बसायचा, म्हणजे गाणी बोला तुम्ही आम्ही पैसे देऊ तुम्हाला, पैसे देतो म्हणजे आपण कवाल्या कशा करतो असे. बरोबर, लोकांची काय करायला लागलो, पोरांची आपण पालखी काढायची, पालखी काढे कसली ती, मग डब्याची पालखी बनवली, पत्री डब्याची, पत्राचे डबे होते, अरे वा, गोड्याचे डबे ते, आणि पालखी बनवली आम्ही, ती अशी फिरवत गेलो, असे गेलो फिरवत फिरवत, पत्राचे डब्याची तुम्ही पालखी बनवली आणि मग ती गावात फिरवायची. ते पण डबे पण वाजवायला, पण डबे वाजव म्हणजे बँजू नव्हता तेव्हा, अशा वगैरे काहीच नाही. अरे वाजवायचे आणि असे साजरी केले आम्ही. अरे वा, मग ती मोठ्या लोकात गेली, परत ते मोठे आपले मोठे दुसरे होते त्याच धरून ते मध्ये आपण पालखी काढूया, ते मग सगळे गावकीत गेली. ओके ओके, हे करायला तर अशा प्रकारे ही पालखी साजरी करतात. पत्र्याचे डबे, पत्र्याचे डबे सजवून
ती पालखी काढण्यात यायची आणि आता लाकडी पालखी आहे बघत असाल तर तू तुलेश्वर देव आहे. पहिले मंदिर सुद्धा नव्हतं म्हणतात, तुलेश्वर तो देव आहे याची सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. तर आपण ते मामींकडून ऐकूया. या मामी, या आई, या भैया, यांगे 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 ये यांगे ये. तुलेश्वर देव आहे जो पिंडीच्या मध्ये स्थापन झालेला आहे. बरोबर, किती होता? बारीक देवता. म्हणजे ऐकताय तुम्ही, देव जो पहिला स्थापन केला तो एवढूचा होता. तुलेश्वर देव म्हणतात ना त्याला, तो एवढूच होता. आता वाढत चाललाय म्हणतायत. या गोष्ट किती वर्ष झाली? म्हणजे 70-80 तुमच्या लग्न, म्हणजे 70-80 वर्ष झाली या गोष्टीला. 70-80 वर्ष झाली या गोष्टीला. तो देव अंडा होता, देव एवढूचा होता, एवढूच दगड होत ते. पण त्याचं आज रूपांतर झालेलं एवढं भयंकर मोठं. मी तुम्हाला दाखवतो, हे बघा, एक मिनिट दाखवतो. हे बघा, म्हणजे हे जो पूर्ण बेल ठेवलेला आहे याच्यावरती, हा पूर्ण देव आहे. बघा, हा बघा, म्हणजे बघताय तुम्ही, तो एवढूसा होता पहिले, तो आता एवढा भयंकर मोठा झालेला आहे. आणि याच्या खाली सुद्धा आहे तो. मग आई, तुम्ही या दिवशी काय जेवणाचे पदार्थ काय बनवता घरी? तुम्ही दिवसभर उपास पकडता? वैजय, तुम्ही कोण? मग आणि या दिवशी धंदा पाणी पण? तुम्ही मावळ ऐकता? तुम्ही पण मावळ ऐकता? म्हणजे आमची रोजीरोटीच ती आहे कॉलेजची. मावरा, भले मी मंदिरामध्ये आहे पण आमची रोजीरोटी तीच आहे. आम्ही त्याच्यावरच जगतो, राहतो, मेहनत करतो आणि 4 पैसे कमवून घरात आणतो. पण हे जे सण आहे तो अफलातून साजरा करतो. आणि याची धामाल तुम्हाला बघायची आहे. कुठेही जाऊ नका, थोड्याच वेळात पालखी निघणार आहे. सो पालखी निघाल्यापासून मंदिरात पोहोचेपर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जी कोळी लोक मनानी पैशांनी गरीब आहेत आमच्या घरची लोक, पण मनानी लय श्रीमंत आहेत, खरंच सांगतो. अंगाला गादा उठलाय बोलताना, कारण या गावात आल्यावरती मला तरी जे मला ओळखतात, जे ओळखत नाहीत ते मला आवर्जून हाक मारतात. मला एवढं बरं वाटतं खरंच. आणि या गावात आल्यावर माझ्या भाषेत कोळी भाषा येते आणि स्वतःहून मला हाक मारतात. मला एवढं बरं वाटतं ना, म्हणजे मी या गावात आल्यावर वाटतं की मी घरातच आलोय. म्हणजे मी परका नाहीये. हा गाव जो खेरोंडा बाजारपाडा आहे, हे असं वाटतं की माझं स्वतःचं गाव आहे. एवढं भारी वाटतं मला इकडे आलं. काय करायचं, आता डोले भरतील ना ते म्हणजे. त्याला कुठेही जाऊ नका, बघत राहा. आमच्या गावाप्रमाणे तयारी करतायत पालखीची. मी आज उपास नाही पकडलाय, पण देवाचे दर्शन आज मी ते घेतलेलं आहे. आणि खूप मन प्रसन्न झालं माझं जेव्हा मी देवळामध्ये देवाच्या पाया पडत होतो. खरंच म्हणजे महाशिवरात्री सण हा म्हणजे मी एखादी असा साजरा नाही केला, पण या गावाच्या निमित्ताने मी आज इथे ब्लॉग बनवण्यासाठी आलो आणि माझा सण साजरा झाला. खूप म्हणजे मन प्रसन्नच झालं माझं खरंच. काय बोल मी आता. आमच्यासाठी फराळाच आलेला आहे माझ्याकडे बाबू. अरे बाबरे, काय काय आहेत पदार्थ? उपवासाचे पुरी, आंब्याची खोबऱ्याची चटणी, उपवासाची उसळ, गोड मूग, रताळी, कणक आणि ही आमटी. उपवासाची आमटी सुद्धा आलेली आहे स्पेशल आमच्यासाठी दिलेली आहे. घ्या एक मिनिट, पकडा कॅमेरा. फराळ छान असा फराळाचा आलेला आहे. भूक पण अफलातून लागलेली आहे. आता प्रत्येकाची चव घेऊन बघतो. आणि पालखीला पण जायचंय आता. थोड्या पालखी निघेल तर तोपर्यंत मी जेवून घेतो.